गेल्या महिन्याभरात आमच्याकडे का 3 महिलांची प्रकरण आले होती, ज्यांच्या नवऱ्यांनी त्यांना पेन्शन पासून वंचित ठेवलेलं आहे. म्हणजे पहिली बायको असताना त्यांनी दुसरी बायको केलेली आहे, तिला मुलं झालेली आहेत आणि हिला पण घटस्फोट दिलेला नाही. म्हणजे सार्वजनिक कार्यक्रमात वगैरे जे काही धार्मिक कार्यक्रम असतात ते हिच्यासोबत सुद्धा त्यांनी केलेले असतात आणि तिच्यासोबत सुद्धा केलेले, इवन दुसऱ्या बायकोसोबत केलेले नसतात पण लग्नाच्या बायकोसोबत ते सगळ्या कार्यक्रमात वगैरे असतात. आणि मग ह्या बायकोने भांडू नये किंवा आणखी नाचकी होऊ नये किंवा नोकरी जाऊ नये म्हणून हिला ते गोड बोलतात. आणि मग काय होतं, रिटायरमेंट पर्यंत हे नवरे गोड बोलतात अशा पहिल्या बायकांना. आणि दुसऱ्या बायकांना रिटायरमेंट झाली त्यांची की ते काय करतात, पगार पत्रकावर ते म्हणतात ना सर्व्हिस बुकवर वगैरे, तर ते त्या दुसऱ्या बायकोचं नाव लावतात. आणि ही बायको पहिली जी असते तर हिला का ते अंधारात ठेवतात आणि त्यांना माहितच नसते, त्या पहिल्या बायकोला माहितच नसते की असं का असं झालेलं आहे. त्याच्यामुळे अशा ह्या ज्यांना पेन्शन लागू झालेली ज्यांच्या नवऱ्यांना त्यांच्यासाठी बरं का की जर अशा नवऱ्यांनी तुम्हाला जर अंधारात ठेवलेलं असेल तर तुम्ही ज्या डिपार्टमेंटमध्ये तो नवरा नोकरीला आहे त्या डिपार्टमेंटमधून ती माहिती तुम्ही काढून घ्या की तुमच्या त्यांच्या म्हणजे काय म्हणतात मृत्यूच्या पश्चात त्या बायकोला पेन्शन मिळत असते ना, तर मग त्या पगार पत्रकावर किंवा त्या पेन्शन साठी नाव आपलं स्वतःच त्यांनी लावलेलं आहे की दुसऱ्या बायकोचं लावलेलं आहे. आता काही लोक असे सल्ले देतात की नवरे असते तर ते कितीही बायका करतात पुरुष म्हणे, पण काही नियम असे असतात की जर एखाद्या पुरुषाने दुसरी बायको केली असेल तर त्याच्या होणार